नगर तालुक्यातील इसळकाणी निमळक येथील ग्रामस्थांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शिवारात वृक्षारोपण करून खडकाळ पडजमीन लँड पुलिंग योजनेला देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची ग्रामस्थांसह प्राथमिक बैठक पार पडली. लष्करे के रेंजच्या युद्ध सराव भूमीच्या विस्तारासाठी काही गावांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी लष्कराचे अधिकारी गावाचे सर्वेक्षण करीत आहेत. लष्कराला जमीन देण्यास अनेक ग्रामस्थांचा विरोध आहे, तर इसळक निमळकच्या खडकाळ पडजमिनी लँड पुलिंगच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प राबवण्यास उपयुक्त असल्यानं सदर प्रकल्प उभारण्यासंदर्भात ग्रामस्थांशी संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली. आज योगायोग असा एक असे कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळं आमच्या निमळ परिसरातील सर्व जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही आज वृक्षारोपण सुरू केलेलं आहे. कमीत कमी 1000 झाडे लावायचे आमचं टार्गेट आहे. आणि याचाच आमच्या या पडीक जमिनी संदर्भात आम्ही घरकुल योजनाचं एक आम्ही आत्ताच चर्चा झाली, त्या चर्चा संदर्भात जे वंचितांना घरं नाहीत अशा पद्धतीत जे आमच्याकडे जे गायरानाच्या जमिनी त्या काही कुठं डेव्हलप करता येत नाही, परंतु खडकाळ जमिनीवरती घरकुल होईल असं आमच्या या सर्वांच्या वतीने आमची आत्ता चर्चा झाली. इसळक आणि निमळक या परिसरामधील अतिशय खडकाळ जमिनी आहेत का तिथं काही पिकत नाही, त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे मिळून जे निधी असतो त्या लाभार्थ्याला मिळून शेतकऱ्याचा त्या शेतकऱ्यालासुद्धा त्याचा फायदा होईल ह्या हेतूने आम्ही आज या आज चर्चासत्र गोकुळाष्टमीनिमित्त आम्ही चर्चासत्र घडून आणलं. आणि त्यामध्ये आमचे विशेष करून आमचे कारभारी गवळी उद्योजक महेश कृष्णन यांच्या सर्व सहकार्याने आम्ही ही योजना कशी राबवली एक प्लॅन थोडा डोळ्यावर समोर ठेवून आम्ही एक एक दोन दोन एकराचा आम्ही हा प्लॅन आज गोकुळाष्टमीनिमित्त आज आम्ही सुरुवात करतो आहे. आणि याच्या लवकरात लवकर आम्ही त्याचं प्लॅन तयार करून आम्ही त्याची कमिटी नेमून लवकरात लवकर त्या वंचित लाभार्थ्यांना कसं घरकुल मिळून देण्याचे प्रयत्न आमचे राहतील. निमळकचे माजी सरपंच विलास लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी उपसरपंच घनश्याम म्हस्के, ॲडव्होकेट कारभारी गवळी भाऊराव गायकवाड, अविनाश आळंदीकर, शिवाजी खामकर, समीर पटेल, महेश म्हस्के, बाबासाहेब बगारे, प्रदीप पोद्दार, महेश गोपाळकृष्णन आदी उपस्थित होते. या ठिकाणी निमळक आणि इसळकच्या ग्रामस्थांनी विलासराव लामखडे यांच्या नेतृत्वाखाली ग्लोबल वॉर्मिंगच्या विरुद्ध लढण्यासाठी शेकडो झाडं लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आम्ही इथं झाडं देखील आज लावलेले आहेत. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांचं जे काम आहे ते उन्नत चेतना आणि लोकभज्ञा तंत्राशी अतिशय जवळचं आहे. आणि तो श्रीकृष्ण महाराजांचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने जर पुढे न्यायचं असेल तर ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधामध्ये आणि निसर्गाला वंदन करण्याचा भाग या लोकांनी आज या ठिकाणी केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण भागामध्ये नगर, राऊरी आणि पारनेर तालुक्यामधील बऱ्याचशा गावांच्या जमिनी के रेंजचे लोक मिलिटरीचे लोक घेण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळेला इथं जर जमिनी ज्या आहेत इसळक आणि निमळक शेकडो एकर जमिनी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळापासून उजाड जमिनी आहेत त्या पड जमिनी आहेत. या जमिनीवर अहमदनगर शहरामधील 10-20 हजार घरकुल वंचितांना घरं जर मिळाली, त्याशिवाय MIDC मधील काही लोक जे कामगार आहेत त्याबरोबर इसळक आणि निमळक या लोकांचे या ठिकाणी जे काही घरकुल वंचित आहेत त्यांना देखील या ठिकाणी घरं जर मिळाले तर नक्कीच बरं होऊ शकेल. कारण शेतकऱ्यांच्या जमिनीला जर चांगली किंमत यायची असेल, दुप्पट तिप्पट 5 पटीपर्यंत जर किंमत मिळायची असेल तर लँड व्हॅल्यू कॅप्चर योजना राबवली पाहिजे. आणि सरकारने जे अनुदान महापालिका हद्दीमध्ये दिलं जातं 2.5 लाखाचं पंतप्रधान आवास योजनेचं जे अनुदान आहे ते या ठिकाणी निमळक आणि इसळक गावच्या हद्दीमध्ये जर द्यायचं कबूल केलं तर 10-20 हजार घरं सहजासहजी होतील. आणि जे घर नगर शहरामध्ये 12-14 लाखाला मिळतं असं घर फक्त 5 लाखापर्यंत मिळू शकणारे 2.5 लाख रुपये सरकारचं अनुदान आणि 2 लाख रुपये बँकेचं कर्ज, 50 हजार रुपये घरकुल वंचित देखील भरू शकेल असा आमचा प्रयत्न मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने सातत्याने 5-6 वर्ष प्रयत्न केलं. महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर.